आपल्या मुलांना IAS IPS उच्च शिक्षित जरूर बनवा, पण पहिले त्याला भारताचा आदर्श नागरिक बनवा. शिक्षणासोबत सामाजिक भान असणे गरजेचे असून समाजात आणि दैनंदिन जीवनात वावरताना जर योग्य माणूस नसाल तर त्याचा काहीही उपयोग स्वतःसाठी होत नाही व समाजालाही होत नाही. त्यामुळे उच्च शिक्षित होण्याबरोबरच चांगले माणूस बनणे गरजेचे आहे असे मत स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे संचालक विठ्ठल कागणे यांनी केले. संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत सद्गुरु दत्ता महाराज आयोजित 2 दिवसीय शिक्षण परिषद व विद्यार्थी आणि पालक संवाद मेळाव्याचा समारोप कार्यक्रम 10 मे रोजी झाला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे संचालक विठ्ठल कागणे व छत्रपती संभाजीनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची, तर मंचावर शिवसेना क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे, सरफराज दोसाणी, विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, जवाहर जयस्वाल, रमेश मुनेश्वर, इलियास बावाणी, भाऊराव पाटील हडसणी, अनिल सुरोशे, राजू केंद्रे, राज ठाकूर, पुंडलिक हुंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या विशेष शैलीत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना विठ्ठल कागणे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली होती. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा हा भारताच्या संसदेचा 4 ऑगस्ट 2009 रोजी लागू झाला, जो मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्वाच्या पद्धतीचे वर्णन करतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अ अंतर्गत 2010 मध्ये हा कायदा लागू झाल्यावर प्रत्येक मुलाचे शिक्षण हा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. हा कायदा 6 ते 24 वयोगटातील प्रत्येक मुलाचा शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवतो. सरकार कायदे बनवते, त्याची अंमलबजावणी करते. मध्यांतर भोजनासह इतर योजनाही सरकारने राबविल्या, मात्र नागरिकांची पालकांची मानसिकता बदलत नसल्याने सरकारच्या अनेक योजना बंद पडल्या. याला आपणच जबाबदार असून भाषणातून परिवर्तन होणार नाही तर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला लोकवर्गणीतून मदत करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी शासनाच्या विविध योजना व प्राथमिक शिक्षणाच्या पद्धती संदर्भात भाष्य करीत साईनाथ महाराज वसमतकर यांच्याकडून मठात होणारी शिक्षण परिषद ही क्वचित महाराष्ट्रातील पहिली असावी असे गौरव उद्गार काढत आपल्या अनुयायांना साईनाथ महाराजांनी अध्यात्मातून पाल्यांच्या शिक्षणासंदर्भात व त्याच्या शैक्षणिक प्रगती संदर्भात काळजी करत शिक्षण परिषद आयोजित केली, याचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे ते म्हणाले. आश्रमाच्या वतीने साईनाथ महाराज वसमतकर यांनी मान्यवरांचे स्वागत सत्कार करीत नवीन शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील 124 शाळेत वह्या व पेन वाटप करण्याचा संकल्प केला. या शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट संचालन शेषराव पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन सुधीर जाधव व प्रास्ताविक अनिल सुरोशे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. परिषदेसाठी भाग्यवान भवरे, मिलिंद कंधारे, विजय घाटे, वैभव खराटे, लक्ष्मण ढगे, रमेश तमखाने, प्रवीण वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.